नर नारी बाळे अवघा नारायण आईसे माझे मन करी देवा नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद अवघा गोविंद निसंदेह असावे मी सदा विषयी विरक्त काया वाचा चित्त तुझे पाई नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद अवघा गोविंद निसंदेह करोनिया साह्य पुरवी मनोरथ करोनिया साह्य पुरवी मनोरथ वावे कृपावंत तुका म्हणे नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद अवघा गोविंद निसंदेह विठ्ठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र हे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करु प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त 11वं वर्ष आहे. चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबराय या अभंगाच्या द्वारे भगवंताकडे मागणी करतात. साधू संत देवाकडे मागत नाहीत पण मागितलं. बघा एक गंमत आहे, प्रत्येक माणूस हा काहीतरी मागतोच. ज्याच्या जीवनात बर का भाऊजी, ज्याच्या जीवनात अपेक्षा नाही मागण्याची असा माणूसच नाहीये. पण मागण्या मागण्यात फरक आहे. तुमचं आमचं मागणं वेगळं आहे, साधू संतांचं मागणं वेगळं आहे. ज्याचं मागणं जगाच्या कल्याणासाठी आहे त्याचं हित होतं, आणि ज्याचं मागणं स्वतःच्या कल्याणासाठी आहे त्याचंही हित होतं. पण ज्याचं मागणं दुसऱ्याचं वाईट होऊन आपलं हित व्हावं त्याचं वाईट होतं. विठ्ठला कारण मागण्या मागण्यातला फरक तुम्हाला सांगतो. मागितलं ना, काही काही मागितलं, काही काही हिरावून घेतलं, विभीषणाला लाथा मारल्या, हाकलून दिलं. काही काही ना स्वतःच्या पोरासाठी राजगादी मागितली, तिचं मागणं योग्य आहे, ती आई आहे. लेकुराचे हितन जाणे माऊलीचे, आपल्या पोरासाठी तिनं मागितलं, तिला 100% मार्क आहे, कोणीच चूक म्हणणार नाही. पण त्याच्या बदलात रामाला वनवास का, रामानं काय केलं होतं तुझं, तू तुझ्या पोराला माग ना, माझ्या पोराचं चांगलं होऊ दे, शेजारीनीच मरून जाऊ दे, असं कशाला मागतीस तू. असं जर मागितलं तर त्याचं वाईट आहे. काही काही असं केलं, आपलंही घेतलं भावाचंही घेतलं, त्यांना हाकलून दिलं, त्यांचंही वाईट झालं. एका अखंड भारताचा, अखंड या हिंदुस्थानचा जो सम्राट होता ना, जो सम्राट त्याचं नाव धृतराष्ट्र, तो अग्नीमध्ये होरपळून मेला, होरपळून मेला, कारण आपलंही घेतलं दुसऱ्याचंही घेतलं आणि त्यांना हाकलून दिलं. पण मागण्या मागण्यातला फरक आहे. साधू संतांचं मागणं वेगळं आहे, तुमचं आमचं मागणं वेगळं. म्हणून हा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. आज 7वा दिवस आहे आणि अशी परंपरा आहे, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आज मागणी असते, आज मागायचे भगवंताला, देवा आमच्या शिवाजीनगर मधील सर्व माणसांच्या मनामध्ये
बाबांच्या सप्तेविषयी या कार्यक्रमाविषयी असंच प्रेम राहू दे. आणि प्रत्येकाच्या मनात एकमेकाविषयीचा द्वेष, निंदा, क्रोध, मत्सर ह्या ज्या भावना आहेत ना ह्या सगळ्या निघून जात. हेच मागन रे माझ देवा, हेच माझ मागन, दुसरं काही मागायचं नाही भगवंताला. म्हणून भगवान परमात्मा बनतात तुकोबारायला मागा, मागा तुकोबाराय, मागा तुकोबारायने सांगितलं आम्ही मागत नाही. वडिला तीर्था दान तसो, वडिला तीर्था दान तसो, वडिला तीर्था दान तसो, काही मागणे हे अमानुषीता, वडिला तीर्थ दान तसो, वडिला तीर्थ दान तसो, वडिला तीर्थ दान तसो, वडिला तीर्थ दान तसो. काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणच असे. देवा आमच्या बापानं मागितलं नाही, आजोबानं नाही, कुणच मागितलं नाही, आम्हीही मागणार नाही तुला. तू कुबराय मागाव. माणसाला कळवलं जीवनात नाही, जीवन नाही कळलं की वाया गेलं, जीवन नाही कळलं की वाया गेलं. विठाला विठाला विठाला. नाही कळल्यावर काय होतं तुम्हाला सांगू का? एक व्यापारी होता पवार साहेब, एक व्यापारी. जुन्या काळामध्ये साधन काही नव्हतं बरं, त्याला माल नेण्यासाठी गाडवं होते त्याच्याकडे. काय होतं? गाडवं होते, दोन गाडवं होते. त्या गाडवावर माल भरायचा आणि दुसऱ्या गावाला घेऊन जायचा, परळीला माल भरायचा, शिरसळ्याला घेऊन जायचा. पण त्याच्यात गाडवं असे होते, एक गाडवं जरा अंगानं जाड होतं आणि एक गाडवं जरा अंगानं हाडकुळ होतं. त्या दोन्ही गाडवावर माल भरायचा आणि ना घ्यायचा. जे नरपड गाडवं होतं का नाही, ते तुरतुर तुरतुर पळायचं आणि त्या बंबुक जे गाड होत त्याच्या पुढे असं आडवं यायचं आणि उड्या मारायचं. त्यानं म्हणायचं, माझ्या अंगात एवढी ताकद असून मला पळणं होय नाही, हे नरपड असून कसं पळायला लागले, काय कारण आहे ते मला तुला माहित नाही. मला सांगणं सांगतो, म्हणला मी सांगेल तसं करावं लागल. ते म्हणलं काय करतोस तू? अरे म्हणलं परळीच्या आणि शिरसाळीच्या मध्ये ती वान नावाची नदी नाही का, वान नावाची नदी, त्या नदीत आलं. मालक मागा असतो म्हणला, शेवाळावरून पाय घसरल्यासारखं करायचं, नदीत भटकून पडायचं. नदीत पडलं की वरचा माल खलास. मिठाचा व्यापार करीत होता ते. कशाचा व्यापार करीत होता? मिठाचा. आता पाण्यात गाडव पडल्यावर पाटीवर मीठ आहे, पाण्यात मीठ पडल्यावर काय होते? पाणीच होते. पाणी झालं, वजन हलकं झालं, म्हणलं उड्या मारी चलतोय. त्यानं लक्षात ठेवलं, त्यानं लक्षात ठेवलं. 8 दिवसाला त्या व्यापाऱ्यानं परळीतून माल भरला, दोघांच्या पाटीवर टाकला आणि त्या दिवशी भरला कापूस. त्यानं गाडवाच्या पाठीवर काय भरलं? त्यानं आणि गाले. आता ह्याच्या लक्षात होत, परळीच्या शिरसाळ्याच्या मध्ये वान नावाची नदी, तिथं गेलं की पाय घसरायचा आणि नदीत पडायचं. पक्क लक्षात ठेवलं होत. आणि मालक आता हानत हानत जरा माग राहायचा, कुणाला बोलायचा, हे तर पळत नदीमध्ये गेले. गेल्यावर आता याला माहिती होतं जे नरपड होतं का, ते हुशार होत. त्याने विचार केला, आज कापूस आहे, आज आपला पाय घसरू द्यायचा. नदीच्या पुढे निघून आणि हे नदीत गेल्यावर वरती म्हणला, इथं आलं की पाय घसरायचा. पाय घसरला नाही, हा मुद्दाम त्यानं पाय घसरल्यासारखं केलं आणि नदीमध्ये पडलं. पडल्याबरोबर कापूस पाटीवर होता. कापसात पाणी गेल्यावर असं म्हणतात बरं, मला माहित नाही, कापूस इकणारे म्हणतात पाणी टाकून इकला की दुप्पट होतंय. नुसता साधा पाणी टाकून जरी इकला तर दुप्पट होतंय. आता मधीच भिजू घातल्यावर किती पट होईल? 50 किलोचा कापूस गाडव उठू लागलं, ते 150 किलोचा झाला. 1.5 क्विंटलाचं बोज. ती म्हणू लागला, यानं सांगितलंय पाण्यात पडल्यावर वजन कमी होतंय आणि माझं तर वजन वाढायला लागलंय. पाठीवरलं वजन वाढायलंय. मालक आला, मालकानं पाहिलं एवढ्या हातामध्ये काठी होती, 2-3 काट्या मारल्या, गाडव उठलं कसं तरी. उठलं पुढे निघालं, निघाल्यावर ते तिकून आडवं आलं पुढून, ते उड्या मारू लागलं. ते म्हणला येड्या, अरे मला कसं साग फसवलंस असं? ते म्हणलं का, तूच म्हणलास ना की नदीत पडलं वजन कमी होते. ते म्हणला येड्या, अरे मीठ असल्यावर नदीत उडी टाकावं लागते, कापूस असल्यास कुठे टाकावं लागत असते. याला नाही कळलं, जीवन नाही कळलं माणसाला.
आपण काय करतोय हे नाही कळलं, नाही की नाही? आपण काय करतोय, आपण कालो इथं, इथं काल कोहम कथमिदम जायंते, कहां से आए, कहां से तू आया, कहां तुझे जाना है, आखिर तेरी मंजिल कार क्या है, ये तो तुझे पता है। देश वेश नोहे माझा सहज फिरता, आम्ही वय कुंठ वासे, आम्ही वय कुंठ वासे, आम्ही वय कुंठ वासे, आम्ही वय कुंठ वासे, आलो याचे कारण असे, आलो याचे कारण असे, आलो याचे कारण असे, बोलिले जे ऋषी, कळलं नाही ना, जीवन संपलं मला। पलीकडच्या काठावर जायचे, परळीतून कुठं जायचंय, परळीतून शिरसाळ्याला जायचंय किंवा परळीतून इकडे अंबाजोगाईला जायचंय, परळीहून कुठं जायचंय, अंबाजोगाईला जायचंय, पण मधी काय, मोठी नदी आहे, मोठी नदी आहे, नदीवर पूल नाही आहे, खूप मोठं पात्र आहे तिचं, आणि पलीकडच्या काठावर जायचंय तर तिथं दोन नाव आहेत, काय दोन नाव्या नावं आहेत नावा, आणि त्या दोन नावामध्ये दोन नावाडी बसलेली, त्या नावेत बसून पलीकडे जाता येते, अन्यथा जाता येत नाही। मग त्या नावेजवळ गेला, नावाड्याला विचारलं, का रे बाबा पलीकडच्या काठावर जायचंय, माझं तिकीट सांग, त्या नावाड्यानं सांगितलं 25 रुपये, किती सांगितलं 25, त्याला म्हणलं दुसऱ्या नावेला विचारू, दुसऱ्या नावाड्याकडे गेला, त्याला विचारलं तिकीट किती आहे, ते म्हणलं 5 रुपये, एकानं किती सांगितलं 25, एकानं किती सांगितलं 5, आता कोण्या नावात बसावं आपण, माणूस काय विचार करतोय, जिकडे फायदा होईल, कोणत्या नावेत बसायचंय, ज्याचं तिकीट 5 रुपये त्या नावेत बसायचंय, पण ज्या नावेचं तिकीट 5 रुपये ती नाव दगडाची आहे, आणि ज्या नावेचं तिकीट 25 रुपये ती नाव लाकडाची आहे, आता कोण्या नावात बसायचंय सांगा। दगडाची नाव कधी बुडल याचा पत्ता, पण लाकडाची मात्र पलीकडच्या काठावर नेऊन घालणारे, नेऊन घालणारे, मग आपली आपण ठरवायचे आपल्याला पलीकडे जायचंय का मधीच मधीच बुडायचे, कारण असे बरेच जण निघालेत महाराज, महाराज ज्ञानोबर आहे तैसे अस्तीच्या महापुरी रिघता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिलं तिरी पाहिला निघे, पलीकडच्या काठावर जाण्यासाठी बरेच जण सगळेजण उडे टाकायला लागलेत मध्ये, पण पलीकडच्या काठावर जायला कुणाची हिंमत नाही महाराज, बुडाले तयाचा मुळ ना महाराज, म्हणून देवालाच म्हणायचं भगवंत नाव किनारे लगा, नाव किनारे नाव किनारे लगा प्रभु जी, नाव पलीकडच्या घाटावर तू घेऊन जा,
कारण ही नाव कधी फुटल कधी काय होईल हिचं काही सांगता येत नाही. म्हणून फक्त दोनच, एक देव किंवा दुसरा साधू आहे. म्हणून बाबाला सांगायचं, बाबा आमचे नाव पलीकडच्या काठावर घेऊन जाय. हेच बाबाला मागायचं. कुठलीही गोष्ट करत असताना मनाच्यात फक्त एकच पाहिजे माणसाच्या मनामध्ये, आपण काय करतो का याच्यावर फक्त विश्वास पाहिजे. फक्त साधूला माहिती आहे, साधूला माहिती आहे पलीकडच्या काठावर जायचं कसं. आणि म्हणून त्याच्या संगतीमध्ये अनेक मागणी पर अभंगत राहा, संतांच्या संगती द्या. आम्हाला का संतांची संगती द्या? कारण संत चांगले आहेत, त्यांना कळलंय. ज्याला कळलं त्याच्याजवळ बसावं, ज्याला कळलंच नाही त्याच्याजवळ बसण्यात काय मजा आहे का? म्हणून शाळेत शिकताना सुद्धा गुरुजी आमचे वरांना शिकवत असताना हातात खडू असतंय, एका हातात खडू असतंय, एका हातामध्ये छडी असती आणि बोर्डावर लिहितात आणि पोरांना विचारतात कळलं का, काय म्हणतात कळलं का. आणि हे असं जो विचारित नाही तो गुरुजीच नाही, तो गुरुजीच नाही. कळलं का तर विचारते, मुलांनी कळलं म्हणलं तर पुढचा पार्ट नसता नाही. म्हणून कळलं तर पुढे जाता येते आणि नाही कळलं तर पुढे जाता येत नाही. म्हणून कळावं लागतंय, ज्यांना कळलं त्यांच्या जवळ बस जाऊ. विठाला परभणीचा माणूस परळीला येत होता आणि परळीचा माणूस परभणीला जात होता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आणि पायी प्रवास होता जुन्या काळामध्ये. दोघांची भेट कुठे झाली? दगडवाडीच्या माथ्यावर, दगडवाडीच्या ह्या डोंगरावर दोघांची खडक नुसता तिथं. पण काय होतं, एका शेतकऱ्यानं बोर घेतला होता आबा आणि पाणी लागलं होतं बोरला, आणि त्या माळ रानानं पाणी चलू लागलं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गार आंब्याचं झाड आणि एवढं असं हिरवंगार पीक होतं, त्याला पाणी जाऊ लागलं, पाणी जाऊ लागलं. परळीचा तिथं थांबला आणि परभणीचा तिथं थांबला. ऊन होत पडलेलं होतं, झाडाखाली बसले, पाणी पिलं. दोघांनी एकमेकाला विचारपूस केली, तू कुठला मी कुठला, सगळं चांगलं व्यवस्थित बोलले. ऊन टळलं, आता दोघाली उठून निघायचे, त्याला परभणीला जायचे, त्याला परळीला यायचे. पण शेवटला त्यांनी विचारलं, उगच कुण परभणीवाल्यानं, होय ही जी ज्वारी दिसते ना हिरवी, ह्याला किती ज्वारी होईल म्हणलं. आता ह्यानं परळीच्या अंदाजानं सांगितलं, त्यानं सांगितलं की ह्याला फक्त 10 पोती ज्वारी होती म्हणला. किती पोती? 10. आता ते गंधडीच होत. ते म्हणला, तुझ्या बापानं कधी शेत केलं का? ह्याला 15 पोती ज्वारी होती म्हणला. असा कसा बियाकल शेतकरीस म्हणला. असं म्हणलं की महाराज त्यानं असे बटनच काढले. तू हा बाप गाडव, तू गाडव, तुझं खानदान गाडव म्हणला ना, उचलला खांद्यावर घेतला दणकून खाली. जी धराधरी दोघांची सुरू झाली, धडपकड धडपकड धडाधड ते ताटं वाजू लागले. मालक पाणी बदलाय आला होता आता लोडशेटिंग होणार आहे म्हणून. मालकानं विचार केला काय वाजतंय, मालक मध्ये आला तर दोघ जण असे मशीसारखी भरली होते. मालकानं विचार केला उन्हाचा कहार पडलाय, याच्यातलं जर कोणी मिळलं तर पंचायत, त्या पंचनामेवर पहिली सही कोणाची? बिन देणं ना घेणं की. आणि ते पोलीस कावाही बोली ते बरं कसं आहे ते कायदा आहे. पण त्याने विचार केला, दोघांना बाजूला सरकवलं, त्यांचं भांडण सोडलं, दोघांना काय केलं, झाडाखाली बसवलं, त्यांचे अंग धुतले आणि मग त्यांना विचारलं तुम्ही कुठले हे कुठले सगळं सांगितलं. आणि मग म्हणला तुमचं भांडण का लागलं होतं सांगा. लागलं म्हणल्यावर दोघंही म्हणू लागले, आता खरं सांगा तुम्ही शेत कुणाचं आहे ते? म्हणलं माझं. ज्वारी कुणं पेरली? मी. खत कुणं घातला? मी. मग आता ज्यानं नांगरलंय, ज्यानं पेरलंय, ज्यानं बी घातलंय त्याला माहिती याला किती उतार येत आहे ते? बरोबर आहे का नाही? आपण शेतकरी आहोत, ज्यानं केलंय त्यालाच माहिती याला किती उतार येते. ते म्हणले, दोघंही म्हणले खरं सांगा इमानदारीनं ह्याला किती ज्वारी होईल, कुणाचीच बाजू घेऊ नका. ते म्हणला तुम्ही दोघंही मूर्ख होत म्हणला. म्हणलं का? हे कडुळ आहे म्हणलं, ह्याला कंसच येत नाही. हे का नाही बिनकामाचं भांडण आहे का नाही? कळलं का? नाही कळलं. कळलं कुणाला? ज्यानं शेत केलं त्याला. म्हणून ज्याला कळलं ना त्याच्या जवळ बसायचं. विठाला विठाला. महाराज म्हणतात, देवा देवा तू जरी म्हणत असशील ना आम्हाला मागा. नाही 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 नाही, आम्ही मागणार नाहीत का? हात पसरी जिने
ठेंगने करी ब्रह्मांड ठेंगने आणि हात पसरी जिने ठिक त्याचे. महाराज म्हणतात अरे जो दुसऱ्यापुढे हात पसरतो ना तू त्याचे जो नाही मागणार आम्ही. त्यावेळेस देव म्हणतात तू बरोबर आहे अहो तुम्ही तर मागितलंच हो तुमचे अभंग आम्हाला माहिती आहेत. नामदेवरायानं मागितलं अहो तुमच्या भावानं मागितलं ना नाही का मागितलं. आठवण करून देतात देव आठवण आठवण करुणी उचित आणि प्रेम घाली अहो नाही का तुमच्या भावानं मागितलं ना आमच्याकडे येऊन तुम्ही कसं म्हणतात का नाही. तुकोबाराय म्हणले जरी जरी मागितलं असलं जरी मागितलं असलं तरी आम्ही मागणार नाही का. आम्हाला कळलंय काय झालंय आम्हाला कळलंय. आणि का कुठलीही गोष्ट एकदा कळली ना माणसानं काही काही माणसं कळून बी वळत नाहीत. माणसानं कळल्यावर तरी वळाव का नाही पाय माणसं कळूनही वळत नाही. त्यांना माहिती आता असं केल्यावर असं होतंय असं केल्यावर असं होतंय तरी तिथंच जातंय तरी तिथंच जातंय. हां काही काही माणसं महाराज बघा आता सोडून द्यायची म्हणतंय आता सोडून द्यायची म्हणतंय. दुकानाच्या पुढे जाते दुकानाचा बोर्ड वाचित आहे दुकानाचा बोर्ड वाचित आहे आणि वाचित वाचित पुढं जाते वाचित वाचित पुढं जाते आणि पुढं गेल्यावर नाही प्यायची म्हणतंय. जाताना नाही प्यायची म्हणतंय आणि पुढं जाते आणि तिथं उभं टाकून विचार करते उग थोडी घेऊ तिथून मागे येते आणि उग थोडी घेते. पण गंमत अशी महाराज ती नशे आहे ती एकदा घ्यायला सुरुवात झाली की पुन्हा फिरू फिरू तिथंच येत. कारण असे हे व्यसन आणि मी का सांगू लागलो तुम्हाला कळल्यावर तरी माणसानं तिथं जाऊ नये. ज्याला कळत नाही ना अज्ञानावस्था आहे. अज्ञानावस्थेमध्ये नाही कळणार पण कळल्याच्या नंतरही पुन्हा परत तिथं जाते त्याला माणूस म्हणाव का नाही नाही. महाराज त्याला गाढव म्हणतात की नाही. कारण अशा गाढव का गाढव तीर्थी नहानीला काय केलं का गाढव तीर्थी नहानीला कडू दुधिया माकीला गुळे जायस. गाढवाला एखाद्या तीर्थाला नेऊन स्नान घातलं दणवराय म्हणतात मालक हौशी होता गाढवाचा मालक हौशी होता. त्या मालकानं हौसनं माळेगावून गाढव आणलं. यावर्षी नाही यावर्षी जत्रा नव्हती पण पहिलं सांगायलो मी माळेगावून हौसनं गाढव आणलं आणि ते गाढव हौसा अभंग येत ना महाराजाचे काही काही तरी हो कवळा हौसनं पाळला आणि परी तो जातीवरी हौसनं गाढव पाळलं त्यानं आणि त्या गाढवाला तीन टाइम खराळा कराय माणूस लावलं त्यानं. त्याच्यावर ते फवारी मारित होता शंटच्या गाढवाच्या अंगावर काय गाढव चमकू लागलं महाराज. बघा गाढवाचं पिलू लहानपणी इतकं चांगलं दिसतंय बघा तुम्ही कधी लक्ष करू गाढवाचं शिंगरू इतकं चांगलं दिसतंय जसं जसं मोठं होईल तसं तसं बिघडत चालत. तसं तसं त्याचं रूप खलास होत राहत आहे. पण मालक हौशी होता त्यानं सजविलं होतं त्याला इतकं सजवलं होतं इतकं सजवलं होतं की त्या मालकानं कुणाला विचारायचं गाढव कसं दिसतंय. आता माणूस श्रीमंत होता गावात 10 रुपये 5 रुपये सावकारकी करीत होता लोक म्हणायचे चांगलं दिसायचे. काही काही गावात मजबुरी असती अशी आणि चांगलंही दिसू लागलं. त्यानं 6 महिने सांभाळलं आणि 6 महिन्याला त्यानं सोडलं हौसनं सोडलं पुन्हा सोडल्या बरोबर कुठं गेलं ते उकंड्यावर गेलं आणि लोळलं गडबडा गडबडा लोळलं. ते म्हणू लागला कपाळात हाणून घेऊ लागला का उपयोग झाला. त्याला दुसरे सांगू लागले अरे साधू संत सांगून गेलेत याला
तीर्थाचं स्नान घाल किंवा काही कर, का गाढव तीर्थी नहानिला आणि कडू दुधिया माकेला गुळे जैसी।